Welcome to our channel, Fisheries Education Station. And kindly do not forget to subscribe our channel by hitting the below subscribe button and press the bell icon. अच्छा या तीसरा सत्र अच्छा प्रारंभी मैं आपका ठिकाने लेक्चर देता है नीम खारा पाण्यातील खेकडा शेती पद्धत जे तंत्रज्ञान या मत्स्य विद्या शाखेने विकसित केलेला आहे आणि त्या विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा आपल्या कोकणातील विकासासाठी कसा फायदा करून घेता येईल याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. प्रत्यक्षात हे तंत्रज्ञान सखोलपणे या मत्स्यविद्या शाखेमध्ये विकसित केलेले गेलेलं आहे. आज मला सांगायला इतका आनंद होतोय की या विकसित तंत्रज्ञानाचा फायदा जवळपास डहाणूपासून सिंधुदुर्गामध्ये 22 शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि ते आज आपला खेकडा प्रकल्प राबवत आहेत. आता जे मी प्रेझेंटेशन करणार आहे हे पूर्णतः प्रेझेंटेशन हे प्रेझेंटेशनमध्ये जे काही तांत्रिक माहिती ज्या या मत्स्य महाविद्यालयामध्ये विकसित केलेल्या आहेत या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी खेकडा संवर्धन हा महत्वाचा का मी असं काही म्हणत नाही की इतर महत्वाचे नाहीये, परंतु खेकडा संवर्धन हा का महत्वाचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं वाटते की आज जर बाजारपेठेमध्ये जर आपण गेलात तर आज आमच्या या खेकडा माशाला खेकडाला आज रत्नागिरीमध्ये 1200 ते 1300 रुपये किलोचा रेट आहे. मुंबई मार्केटमध्ये आज त्याला 2000 रुपये किलोचा मार्केट आहे. मला वाटतं असं मार्केट असलेला कुठलाही मत्स्य प्राणी आज मत्स्य क्षेत्रामध्ये नाहीये. आणि सुरुवातीला महत्वाची गोष्ट म्हणजे हा खेकडा अतिशय स्वच्छपणे राहत नाही. आपल्या सर्व माहिती असेल मुंबईमध्ये माईच्या खाडीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा अतिशय दूषित झालेली खाडी आहे आणि अतिशय पूर्ण वास येतो, परंतु आज त्या खाडीमध्ये खेकडा हा प्राणी जिवंत आहे, बाकी कुठलाही मासा त्या ठिकाणी नाही. म्हणजे याच्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की याला व्यवस्थापन करताना आपणाला जास्त कष्ट पडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा सर्वसाधारणपणे जिवंत स्वरूपातच विकला जातो आणि हा जिवंत स्वरूपात विकला गेल्यामुळे त्याला जास्त किंमत मिळते आणि जिवंत स्वरूपात असतो त्यावेळेला त्याला किंमत सुद्धा जास्त मिळते. आपल्याला विक्री करायची असेल तर आपण काढू शकतो, विक्री करायची नसेल तर आपण पुन्हा त्या पॉन्डमध्ये ठेवू शकतो आणि नंतर तो विकू शकतो. कमी भांडवल, आता इथं कमी भांडवल का म्हणतो मी, कारण सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणताही प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याला 50% खर्च हा त्याच्या खाद्यावर जातो. खेकडा असा प्राणी आहे की आज तो कोणत्याही प्रकारचं खाद्य स्वीकारतो, मग ते भले तुम्ही जे टाकाऊ मत्स्य पदार्थ असतील किंवा इतर काही असेल गोष्टी तर ते तो ऍक्सेप्ट करतो आणि त्यामुळे त्याच्या वाढीवर किंवा त्याच्या तसा परिणाम होत नाही. समजा जर आपल्याला कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचं जर ह्याचं ते काढायचं असेल तर आपण चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं खाद्य बनवून त्याला आपण खाद्य म्हणून देऊ शकतो आणि त्याची वाढ घेऊ शकतो. याप्रमाणे सुद्धा संशोधन या ठिकाणी झालेलं आहे, कारण सर्वसाधारणपणे खेकडा हा पर्यटन लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सेप्ट करतात. आता आपण म्हणतात की तो चांगला लागतो म्हणून नाही, परंतु आज सर्वसाधारणपणे मत्स्य कवये या सर्वसाधारण जी परिस्थिती आहे त्यामध्ये लोक वाचन करतात, लोकांना लक्षात आलंय की खेकडा हा जो प्राणी आहे याच्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण जास्त आहे. प्रत्येक तुम्हाला कल्पना नसेल खेकड्यामध्ये अभ्यासांती असं लक्षात आलेलं आहे की त्याच्या शरीरामध्ये प्रथिन ही 60 ते 70% वर असतात, त्याच्या डेंग्यामध्ये, त्याच्या मांसामध्ये, आणि त्यामुळे इझिली डायजेस्टेबल प्रोटीन जे आज सर्व प्रकारे माणसामध्ये आवश्यक आहे ते त्याला त्याच्यामध्ये मिळतं.
आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिनयुक्त खाद्य खाण्याकडे भर लोकांचा चाललेला आहे. आणि त्यामुळे असा हा मासा खाद्य म्हणून त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये असलेले घटक, उदाहरणार्थ सांगायचं तर त्याच्यामध्ये खनिज आहे, त्यात मिनरल्स आहे, व्हिटॅमिन्स आहे, आणि या सर्व गोष्टीमुळे उदाहरणार्थ कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन किंवा तुम्ही जर विचार केला तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए हे सारे घटक आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये फॅटचं पर्सेंटेज फार कमी आहे, 1% फॅट आहे, आणि जे आपल्याला ऍक्सेप्टेबल आहे, जे आपण आज मोठ्या प्रमाणात जेव्हा हॉटेलमध्ये खायला होतो तेव्हा कमी चरबी असलेले युक्त पदार्थ खायला. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खेकडा संवर्धन करण्याला भरपूर वाव निर्माण झालेला आहे. आपल्याला कल्पना नसेल परंतु आज पश्चिम किनारपट्टीच्या मानाने दक्षिणोत्तर पलट किनारपट्टीवर आंध्रा, केरला, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचं शेती केली जाते, मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचं संवर्धन केलं जाते. परदेशातला जर संशोधनाचा परदेशातील जर संवर्धनाचा विचार केला तर ते आपल्या अतिशय पुढे गेलेले आहे. त्यांनी तर आपण जर आज हॉटेलमध्ये गेलो तर आपण सर्वसाधारणपणे खेकडा, कडक खेकडा खायचा विचार करतो, आज तिकडे सॉफ्टशेल क्रॅब खाल्ला जातो, म्हणजे कवच नसलेला खेकडा की जो काहीही न करता तसाच तसा फ्राय करून खाल्ला जातो. तर अशा प्रकारची तंत्रज्ञान आज तिकडे विकसित झालेले आहे, त्या अनुषंगाने या मत्स्यविद्या शाखेमध्ये देखील काम चाललेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला कमी मला जो वेळ आहे त्याच्यात मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे खेकडे असतात, जमिनीवर खेकडा असतो, नदीत राहणारा खेकडा, एक जमिनीवरचा खेकडा असतो, एक खाडीतला खेकडा असतो आणि एक समुद्राचा खेकडा असतो. पूर्वी समुद्रातले खेकडे एक्सपोर्ट केले जात होते, आता प्रामुख्याने जमिनीवरील खेकडे आणि खाडीतले खेकड्यांना महत्व निर्माण झालेलं आहे. माझा जो विषय आहे तो खाडीतले खेकडे. जे खेकडे आपल्याला कल्पना नसेल, मला वाटतं कदाचित काही जणांना असेल कल्पना, तर एक खेकडा हा त्याच्या आयुष्यामध्ये 3.5 किलोपर्यंत वाढतो. म्हणजे तुम्ही कल्पना करा, एक जर खेकडा 1 किलोला दर जर 1,500 रुपये असेल तर 3.5 किलोच्या खेकड्याला ते एका खेकड्यापासून किती याला मिळणार आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे या ठिकाणी या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये लोक केली जातात. आताच काल परवाच मी ऍग्रोवनला वाचलं, बघितलं असं नाही, खरंच मी कौतुक करतो, म्हणजे आमच्या कोकण किनारपट्टीमधील शेतकऱ्यापेक्षा घाट एरियामधील शेतकऱ्यांचं, कारण पुण्यामध्ये एकाने तर गोड्या पाण्यातील खेकडा संवर्धनाचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे, वारे म्हणून त्यांचं नाव आहे, आणि ते यशस्वी करून दाखवलेल्या ऍग्रोवनच्या कालच्या परवाच्या पेपरला सुद्धा आलेले आहे. तर याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे, उद्या गोड्या पाण्यातल्या खेकड्यांना सुद्धा भविष्यात मोठी मागणी येणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान या मत्स्य महाविद्यालयामध्ये सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी नेक्स्ट हे मुद्दा मी तुम्हाला चित्र दाखवते. 3 प्रकारचे खेकडे आहेत याच्यामध्ये. पहिले आहेत ते लाल खेकडे जे समुद्रातले आहेत, मधले आहेत ते आपले काळीचे आहेत, आणि खालचे ते आहेत ते गोड्या पाण्यातले खेकडे. या गोड्या पाण्यातल्या खेकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज संशोधन केलं जात आहे या मत्स्यमध्या शाखेमध्ये सुद्धा. आणि आज आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आज शेतकरी जे घाटी एरियामध्ये आहेत ते करण्याकडे त्यांचा घोडा लागलेला आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं संशोधन जे मत्स्य महाविद्यालयाने तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की प्रामुख्याने खेकड्याच्या जाती कोणत्या आहेत आणि ज्या आपल्याला उपयोगी आहेत, कारण सर्वच त्या खेकड्याच्या जाती ह्या शेतीसाठी वापरल्या जात नाहीत, कारण आपणाला जास्त वाढणाऱ्या, जलद वाढणाऱ्या अशा खेकड्याच्या जाती गोळा करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने 2 प्रकारचे खेकडे या खाडीमध्ये आढळतात, ज्याला हिरवा खेकडा म्हणतात, लाल खेकडा म्हटलं जातं. हिरवा खेकडा जो ज्याला आज सिबा, आरजीसीए वगैरे सिल्ला सराडा म्हणतात, परंतु सायंटिफिक दृष्ट्या आमच्याकडे या संशोधन केले गेले त्याला सिल्ला ट्रँटवर्गा आम्ही म्हणून त्याचं नाव निदान केलेलं आहे. आणि असा हा खेकडा मोठ्या प्रमाणात जलद गतीने वाढतो, तो मांसाहारी प्रवृत्तीचा आहे. आणि हा खेकडा आपण ओळखायचा असेल तर आपणाला प्रामुख्याने 2 गोष्टी लक्षात येतील इथं, की पहिला खेकडा जो आहे हिरवा खेकडा, त्याच्या पाठीवर बघा इथं जो हा जो डेंगा आहे त्याच्या मधला जो भाग आहे इथं 2 काटे दिसतात आपल्याला. सर्वसाधारणपणे जो खाडीतला खेकडा आहे की ज्या खेकड्याचे शेवटचे पाय वल्ल्यासारखे असतात, आणि कारण सर्वसाधारणपणे पोहणारे खेकडे असतात खाडीतले, आणि हे खेकड्यांच्या मधला जो डेंगाचा भाग आहे हा याचे 2 काटे असतात, आणि या 2 काट्याच्या मदतीने आपण तो ओळखू शकतो की हा हिरवा खेकडा आहे. दुसरा जो खेकडा आहे तो लाल खेकडा,
ज्याला सिल्ला सरा जिल्हा ज्याला आम्ही सराटा म्हणतो किंवा काही जण ओलिओसिया म्हणून त्याला गणलं जातं, तो खेकडा जो आहे त्या खेकड्यावर फक्त एकच काटा असतो. म्हणजे निव्वळ या काट्याच्या खुणेवरनं आपण त्या खेकड्याची जात ओळखू शकतो. आता याच्यामध्ये सिल्ला ट्रॅक्युबेरिका की जो हिरवा खेकडाच का करावा, त्याला एक दुसरा उद्देश आहे की ज्याच्यामध्ये हा प्रामुख्याने जो खेकडा आहे हा त्या तळाशी भोक पडत नाही. सर्वसाधारणपणे जो खेकडा लाल खेकडा आहे जो आज आपल्याला विक्री केला जातो माशी मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकला जातो कुकडाने, की तो विळ पडतो आणि हा विळ पडलेला असल्यामुळे त्याला हार्वेस्ट करणं किंवा त्याला पकडणूक करणे कठीण जातं. म्हणूनच हा आम्ही खेकडा याचा अभ्यास करून कळवण्यात आलेला आहे की सिल्ला ट्रॅंक्युबेरिका हा जो खेकडा आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्टॉकिंग केला पाहिजे. नेक्स्ट. आता या ठिकाणी खेकडा पालन आणि त्याचं संवर्धन याचं तीन चार तंत्रज्ञान या मत्स्यविद्या शाखेमध्ये विकसित केले गेले. पहिलं जो तंत्रज्ञान आहे ते आहे तलावातील खेकडा संवर्धन. या तलावातील खेकडा संवर्धन मध्ये तलाव बांधला जातो अर्थन पॉइंटचा, त्याला बाजूने फेन्सिंग केलं जातं आणि हे फेन्सिंग केलेलं जे आहे ते जाळ्याच्या मदतीने केलं जातं जेणेकरून खेकडा त्याच्यातून पळून जाऊ नये. कारण रात्रीच्या वेळेला सर्वसाधारणपणे खेकडे बाहेर पडतात कारण ते रात्रीच्या वेळेला जास्त ऍक्टिव्ह असतात, दिवसा ते शांत असतात. म्हणून सर्वसाधारणपणे खेकड्याला खाणं हे रात्रीच्या वेळेला दिलं जातं, म्हणजे सकाळी पहाटे सूर्योदयाच्या आधी आणि रात्री संध्याकाळानंतर. आणि असे हे बांधलेले जे आहे त्याचा उपयोग कोकणात दुसऱ्या पद्धतीने पण होतो. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे कोकणामध्ये जे खेकडे ज्या खाडीचा भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवण आहे, त्यात मोठ्या प्रमाणामध्ये चिपीचे झाड आहे आणि या झाडाच्या मध्ये एक ऊद म्हणून किंवा पान मांजर म्हणून एक प्राणी असतो की जो या ठिकाणी शिरकाव करण्याची शक्यता असते रात्रीच्या वेळेला, आणि तो एकदा त्या आत गेला तर सर्व खेकडे सोबत खाऊन टाकू शकतो. म्हणून अशा प्रकारचं जाळं हा दोन्ही दृष्टिकोनातून ते वापरलं जातं. आणि याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एक 6 ते 7 महिने हे खेकड्याची वाट केली जाते. तिथं खेकडा हा बीच ह्याच्यात सोडलं जातं आणि ते जवळपास 600 ते 700 ग्रॅम कधी कधी सर्वसाधारणपणे जे 800 ग्रॅमच्या खेकड्याला 1000 ते 1500 रुपये किंमत मिळते, परंतु 700 ग्रॅमचा असेल तर त्याला मात्र 700 रुपयेच मिळतात. तर त्यामुळे सर्वसाधारणपणे 800 ग्रॅमचा खेकडा या ठिकाणी केला जातो. हे मी आपल्याला पहिल्या तंत्रज्ञानाचा आणि हे तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित केलेलं आहे. याच्यामध्ये खेकडे किती स्टॉक करायचे, उदाहरणार्थ 1 नंबर पर मीटर स्क्वेअर, त्याला खाणं किती प्रमाण टाकायचं, लहान असताना त्याला 10% त्याच्या वजनाच्या टाकायचं असतं, जेव्हा तो 700 ते 800 ग्रॅम पर्यंत तेव्हा त्याला 3% त्याच्या वजनात टाकायचं. हे सर्व खाद्य व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन या बाबतीत पूर्णतः तंत्रज्ञान या मत्स्यविद्या शाखेमध्ये विकसित केलेलं आहे. दुसरा जो क्षेत्र आहे हे पुष्टीकरण भाग आहे, हा तलावातील पुष्टीकरण. या तलावातील पुष्टीकरणामध्ये याचा उपयोग असाच आहे फक्त की काही संवर्धक जे आहेत त्यांना लगेचच प्रॉफिट पाहिजे असते किंवा लगेचच त्याला रिसीट हवी असते. मग सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे बॉक्स निर्माण केले आणि ते जर पाण्यामध्ये तरंगत ठेवले आणि जर प्रत्येक बॉक्समध्ये जर एक खेकडा ठेवला तर कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला खेकडा हा पैसे देणारा ठरू शकतो. फक्त या ठिकाणी त्या खेकड्याची वजन हे 400 ग्रॅम असलं पाहिजे. कारण सर्वसाधारणपणे खेकडा जेव्हा वाढतो त्यावेळेला तो काट टाकतो, सापासारखी काट टाकतो, आणि ज्यावेळेला तो काट टाकतो त्यावेळेला त्याचं वजन त्याच वेळेला वाढतं. म्हणजे सर्वसाधारणपणे तो दररोज कधीच वाढत नाही पण काट टाकल्यानंतरच तो वाढतो. आणि या ठिकाणी 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा खेकडा ठेवल्यानंतर तो तुम्हाला जर समजा 400 ग्रॅमचा असेल तर 750 ते 800 ग्रॅमचा खेकडा तुम्हाला मिळतो आणि त्या खेकड्याला मोठ्या प्रमाणात किंमत. म्हणून सर्वसाधारणपणे आज सध्या अशी परिस्थिती आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आज ही तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला उत्पन्न मिळू शकतो. आणि म्हणून हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित केलेलं आहे. हे बॉक्स सुद्धा आमच्या या मत्स्यविद्या शाखेमध्ये निर्माण केलं. तिसरं जे तंत्रज्ञान आहे ते कांदळवणातील खेकडा शेती. आपण सर्वांना माहिती आहे की कांदळवण हा मोठ्या प्रमाणात एक क्षेत्र वाढलेलं आहे कोकण किनारपट्टीवर. काही दिवसांना अशी परिस्थिती आहे की सगळीकडे कांदळवणच तयार होईल आणि त्यावेळेला शेती मत्स्यशेती करण्याच्या बाबतीत फार प्रॉब्लेम होते. परंतु शासनाने आज नवीन एक स्कीम काढलेली आहे कांदळवणामध्ये विविध प्रकारचे मत्स्यशेती करण्यात यावं, त्याच्यामध्ये खेकडा शेती करावी. तर त्या दृष्टीकोनातून पहिला या राज्यातला पहिला प्रकल्प आम्ही या
रत्नागिरीमध्ये ते केलेला आहे आणि हा प्रकल्प प्रामुख्याने तिथल्याच बचत गटांच्या माध्यमातून निर्माण केलाय. फक्त या ठिकाणी जागेची निवड मात्र व्यवस्थित करावी लागते, कारण या ठिकाणी जे येणारं पाणी आहे किंवा जाणारं पाणी आहे म्हणजे भरती ओटीच्या त्या प्रक्षेत्रामध्ये आपल्याला एक प्रकल्प करायला पाहिजे, अन्यथा येथे खेकडे काढणं कठीण होतं. कारण सर्वसाधारणपणे ओटीच्या वेळेला इथं पूर्णतः पाणी गेल्यानंतर खेकडे आपल्याला दिसतात आणि ते आपण सहजगत्या काढू शकतो, आणि त्यामुळे या ठिकाणी पूर्णतः असा प्रकल्प बांधला जातो. जे पाणी आहे येणारं पाणी जे आहे खाडीच्या भागाच्या मुखाशी तिथं अशा प्रकारचं फेन्सिंग केलं जातं आणि तिथं अशा प्रकारचा एक कॅटवॉक तयार केला जातो, जेणेकरून त्याच्या मदतीने तुम्ही त्या तलावामध्ये निरीक्षण, त्या तलावामध्ये तुम्हाला असणारं फिडिंग किंवा तुम्हाला जे काही काय ऍक्टिव्हिटी करायचं ते करू शकता. आता चौथा जो सेक्शन आहे तो बंदिस्त जागेमध्ये म्हणजे इनडोअर सिस्टीममध्ये तुम्ही एक खेकडे काही खेकडे काही जणांचं असं असतं की मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये खेकडे मऊ असतील तर विकत घेतले जात नाही. जर 800 ग्रामचा जर खेक मी म्हटलं म्हणा 800 ग्रामचा खेकडा जर मऊ असेल तर त्याला ते 1,500-2,000 रुपये किंमत देऊ शकत नाही, त्यावेळेला ते खाली किंमत पाडून देऊ शकतात. अशा वेळेला ते खेकडे वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवून ते कडक केले जातात. परंतु या ठिकाणी मात्र मोठ्या प्रकारच्या आकाराचे बॉक्सची गरज असते त्या ठिकाणी, आणि ही इंडोर सिस्टीममध्ये पूर्णतः पाण्याचं सर्क्युलेशन केलं जातं. आता या ठिकाणी या बाबतीत सुद्धा या मत्स्य महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन केलेलं आहे आणि या ठिकाणी सॉफ्ट शेल म्हणजे मऊ खेकडे निर्मितीचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रामुख्याने आज जी टेक्नॉलॉजी परदेशात वापरली जाते त्या पद्धतीनुसार 50 ते 100 ग्रामचे खेकडे याच्यात ठेवले जातात. कारण सॉफ्ट शेल टेक्नॉलॉजीमध्ये प्रामुख्याने मऊ खेकडा निर्मिती करता तुम्हाला कमीत कमी 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅमचा खेकडा लागतो, जेणेकरून तो 1 महिन्यानंतर 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅमच होतो. त्याच्या पलीकडे अशा प्रकारचे खेकडे मऊ खेकडे म्हणून परदेशात घेतले जातात नाही किंवा ते दिले जात नाही, कारण एका डिशमध्ये 4-4, 5-5 असे ठेवता येतात आणि सहजगत्या ते खाता येतात. त्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या देशामध्ये सुद्धा विकसित व्हायला लागलेली आहे आणि सर्वसाधारणपणे आज या मत्स्य महाविद्यालयामध्ये याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे की जर आपण एक ठराविक प्रकारचं इंड्यूस जर त्याला केलं त्या खेकड्याला त्याला एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन ज्याला आपण स्पायनस एक्स्ट्रॅक्ट जे आम्ही त्याचं काढून म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याला आपण पालेभाजी म्हणतो त्याचा एक्स्ट्रॅक्ट घेऊन त्याच्यामध्ये इंडस्ट्रोड असतो हार्मोन्स त्याचं जर इंजेक्शन दिलं तर सर्वसाधारणपणे 1-1.5 महिन्याने जे होणारे खेकडे इंड्यूस मोठ होणारे ते कमी दिवसात म्हणजे 16 ते 20 दिवसात सुद्धा होतात हे सिद्ध झाले आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त कमी कालावधीमध्ये आपल्याला हे खेकडे मोल्ड करता येतात आणि जेणेकरून व्यवसाय करणाऱ्या माणसाला ती सहजगत्या विक्री करू शकतात. तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे 4 प्रकारची तंत्रज्ञान या मत्स्य महाविद्यालयामध्ये विकसित केली गेलेली आहे आणि याचा पूर्णतः अभ्यास केला. आता पहिला म्हणजे खेड्यातील तलावातील संवर्धन, याच्यात सुद्धा आपल्याला आज एक खेकडा संवर्धन शेती करणारे लोक आहेत ते 3 प्रकारे शेती करतात. आज लहान खेकडे मोठे करणे म्हणजे 150 ग्राम पर्यंत करणे, छोटी छोटी पिल्ल आज RGC असेल किंवा आंध्राम असेल केरला असेल या ठिकाणी हॅचरी आहे तिथनं ते सीड आणलं जातं आणि 150 ग्राम केलं जातं आणि 150 ग्राम झालेले खेकडे ते विकतात. असा सो बिझनेस आता सुरू झालेला आहे, कारण लोकांना 150 ग्रामचे सो खेकडे रेडीमेड पाहिजे असतात म्हणजे त्याला आपण नर्सरी रियल खेकडे हे केले जातात. आणि दुसऱ्या याच्यामध्ये तलावातील जे 150 ग्रामचे खेकडे आहेत ते 3 ते 4 महिन्यात 400 ते 500 ग्रॅम घेतात, कारण जे 400-500 झालेले खेकडे ग्रॅम झालेले खेकडे तुम्हाला बॉक्समध्ये टाकायला उपयोग होतात. तर अशा प्रकारचे काही शेतकरी आपला व्यवसाय करतात. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये पुष्टीकरण ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खेकडे आज या ठिकाणी वाढवले जातात आणि विकसित केले जातात. सर्वसाधारणपणे हे जे खेकडे आहेत हे खेकडे आपण जर बघितले तर सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळेला ते मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येतात. रात्री त्यांना एक ठराविक वेळ माहिती असते, या ठिकाणी जर खाणं टाकलं तर त्या ठिकाणी त्याच वेळेला ते तिथे जमतात, त्यामुळे आपल्याला हार्वेस्टिंग करायला सर्वसाधारणपणे फायदेशीर ठरतात. सर्वसाधारणपणे नवीन जेव्हा पाणी आता आत येतं किंवा तलावामध्ये नवीन पाणी येतं त्या नवीन पाण्याच्या प्रवाहाला
सर्व तलावातले केकडे एका ठिकाणी येतात. आता नवीन आज डहाणू आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी तयार केली आहे की ज्याच्यामध्ये भरतीच्या वेळेला ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी केकडे हार्वेस्टिंग करतात, तो पिरियड ते आपल्या ह्याच्यात धरतात. आता हे सर्वसाधारणपणे जागेची निवड कशी केली जाते खेकड्यासाठी, सर्वसाधारणपणे असं एक लक्षात आलंय की खेकड्याला सर्वसाधारण 1 ते 1.5 फूट जिथं पाय जाईल एवढीच उंची असणं गरजेचं आहे. कारण आज जर चिखल माती बघितली आपण खाजन बांगीर मध्ये तर काही काही वेळेला आपल्या ढोबरच्या पायाच्या पाय अख्खा आतमध्ये जातो अशी जागा त्याला उपयोगी नाही. जिथं सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 फूट आपल्याला बोल जाईल. त्याचबरोबर पाणी स्वच्छता नवीन पाणी केवढे येईल तेवढं आपल्याला घेतलं गेलं पाहिजे. पुरापासून दूर असावी, रस्त्याजवळ असावी, विद्युत प्रवाह उपलब्ध असावा. जे आपण जागेच्या भोवती जेव्हा कंपाऊंड बांधतो त्या कंपाऊंड बांधतो त्यावेळेला कंपाऊंडच्या फेन्सिंग जे आहे त्या फेन्सिंगच्या दोन फेन्सिंगच्या मध्ये अंतर म्हणजे बांबू किंवा आपण काही पिलर लावू त्याच्यामध्ये 2 मीटरचं अंतर असणं गरजेचं आहे. नेक्स्ट हा ते चिपीची झाडं असावी. हा पर्टिक्युलरली कसं आहे की सोनं अलमाणी ही ज्या जाती आहे या प्रामुख्याने अनेक जाती आज चिपीच्या झाडाच्या खाडीच्या भागात आढळतात. पण पर्टिक्युलरली या जातीच्या ज्या आहे उदाहरण अजूनही काय रायझोफॉर्म म्हणून एक जात आहे त्या जातीचे त्या प्रामुख्याने त्यांचा तो मुळाचा थोडाचा भाग असतो. सर्वसाधारणपणे खेकड्यानं कसं आहे माहितीये का की त्यांना ज्या वेळेला ते राहत असतात त्यावेळेला त्यांना जागा अडुसा लागतो त्याच्या मोठ होतात त्यामुळे इतर एकाच वेळेला मोठ होत नसतात त्यामुळे इतर जे चांगले खेकडे असतात ते त्याच्यावर अटॅक करू शकतात. त्यामुळे लपण्यासाठी त्यांना अशा प्रकारे झाडं जर असतील तर त्याचा उपयोग होतो. पण सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या जाती जर असतील तर ती जात त्या जातीचं जागा आपण यासाठी जागेसाठी निवडतो खेकड्यासाठी. नेक्स्ट हे सर्वसाधारणपणे तलावाचा आकार कसा असायला पाहिजे, त्याचप्रमाणे त्याची उंची किती असायला पाहिजे, त्याच्यावर पाण्याची उंची जवळजवळ 1.5 मीटर ही असलीच पाहिजे. कोकणामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची उंची कमी होते. जरी खेकडा तळाशी राहत असला तरी पाणी गरम होऊन ऑक्सिजन डिप्लेशन होऊन त्यात खेकडे मरण्याची शक्यता असते. अन्यथा खेकडा हा सर्वसाधारणपणे मरू शकत नाही कारण तो एकदम स्टर्टी स्पेसिस आहे. परंतु आजपर्यंत माझा अनुभव आहे जेवढे काही खेकडे मेलेले आहेत ज्यांना ठिकाणी जसं आढळून आलं ते निव्वळ आपल्यामुळे एखादं खाणं जास्त टाकलंय त्याच्यामुळे पाणी खराब झालंय आणि मेलेले आहे किंवा काही ठिकाणी खेकड्यामध्ये जे आतमध्ये लपून बसलेले आहेत त्याला तर वरच्या बाजूला पण त्यांना दिसलेले आहेत म्हणून त्यांनी काढल्या मग मनात मरतूक झाली म्हणून किंवा काही ठिकाणी असं झालेलं आहे की खेकडे असे तलावावर पडलेले आहेत आणि म्हणतात की खेकडे मेलेले आहेत. परंतु ते खेकडे मेलेले नसतात पण ते त्यांचे मोल्ट असतात कारण त्याचा ज्यावेळेला मोल्ट होतो त्यावेळेला त्या खेकड्याचा डोळा पण असतो. एवढं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला मोल्ट एखादा खेकडा मेला म्हणतो आपण किंवा खेकडा मोल्ट झाला म्हणतो तेव्हा मोल्ट झालेल्या खेकड्याला कधीही तुम्ही जिवंत खेकड्याला डोळा असतो मोल्ट त्याला कधीच डोळा नसतो हे लक्षात ठेवा. त्याच्यात आपण ओळखू शकतो बोल्ट कुठला आणि जिवंत खेकडा कुठला. ही तलावची जागा ही सर्वसाधारणपणे एक चांगल्या दर्जाचं पाणी ठेवण्यासाठी ऍक्च्युली हे जर ठेवलं तर अतिशय चांगल्या दर्जाचं कारण काय तुमचा जो खेकडा आहे जो मार्केटमध्ये जाणार आहे हा अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. सर्वसाधारण ग्रीन कलरचा असतो आणि तो अतिशय हेल्दी राहतो आणि हे होण्यासाठी आपण पाण्याची क्वालिटी सुद्धा चांगल्या प्रकारे मेंटेन केली पाहिजे. जर ही सॅलिटी जर हे प्रकारचे गुणधर्म पाण्याचे असतील तर त्या ठिकाणी आपला खेकडा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. नेक्स्ट हे तलावाची पूर्वतयारी. आता या ठिकाणी मुद्दाम एक तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे ज्याला आम्ही नर्सरी म्हणतो. काही संवर्धक जे आहेत पूर्णतः आम्हाला खेकड्याचं रेअरिंग त्या पॉन्डमध्ये करायचं वाटतं तर त्या ठिकाणी मध्यभागात हा एक सिंधुदुर्गचा फोटो आहे वेंगुर्ल्याचा आहे फोटो तर रेड्डी गावाचा तर त्या ठिकाणी बघा तुम्ही तुम्हाला लक्षात येईल हा एक पिंजरा तयार केला या ठिकाणी आणलेलं जे सीड आहे हे खेकड्याचं सीड इथं 3 महिना वाढवलं जातं आणि हे वाढलेलं सीड जे आहे हे पूर्णतः बारीक खाणं देऊन त्यांना मोठं केलं जातं आणि नंतर हा पिंजरा काढला जातो आणि ते खेकड्याचे सगळे इथं वाढले जातात. तर अशा प्रकारचं इथं ते वाढतात आणि त्यानंतर इथं याच पाण्यामध्ये नंतर पिंजरे लावून ते वाढवले जातात. नेक्स्ट हे खेकड्याचं बीज आहे. नेक्स्ट हे ओळखीच्या वेळेला त्याचं बांधकाम करण्यात येत आहे. नेक्स्ट हा खेकड्याचा रंग तुम्हाला लक्षात येईल या रंगावरून तुम्ही ओळखू शकता की हा खेकडा अतिशय सदृढ आहे आरोग्यवान आहे आणि याच्या मदतीने आपण या खेकड्याला चांगल्या प्रकारे मार्केट मिळवू शकतो. सर्वसाधारणपणे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की खेकड्याचा एखादरी पाय किंवा एखादा अवयव कुठला तरी त्याला मार्केटमध्ये किंमत कमी येते.
त्यामुळे सर्वसाधारणपणे खेकड्याचा पूर्णतः भाग त्याची पाय संपूर्ण असणे गरजेचं असतं आणि त्यासाठी त्याची पूर्णतः काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट, या ठिकाणी ज्या वेळेला आपण संवर्धन करतो तर सर्वसाधारणपणे आपण तलावातला खेकडा संवर्धन करताना 1 नंबर पर मीटर स्क्वेअरने केला जातो, परंतु या खाडीच्या जे कांदळवण आहे त्या ठिकाणी मात्र 0.5 नग पर मीटर स्क्वेअर या पद्धतीने याचं स्टॉकिंग केलं जातं. त्याला सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं खाद्य दिलं जातं आणि या ठिकाणी सर्वसाधारणपणे बीज न सोडता 100 ग्रॅमचे खेकडे या तलावात सोडले पाहिजेत. कारण जर छोटी पिकं सोडली तर खाडीच्या या कांदळवणातनं त्या जाळीमधनं ती निघून जाण्याची शक्यता जास्त असते. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, आता अशा प्रकारचं हे बॉक्सेस आहेत आणि याच्यामध्ये पूर्णतः रिसर्क्युलेट करून मऊ खेकडे बनवलेले हे ऍक्च्युली आम्ही एक्सपेरिमेंट करतानाचा फोटो आहे. नेक्स्ट, विद्यार्थ्याच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पूर्णतः जे खेकडे आहेत ते आपल्याला मोल्टिंग झाल्यानंतर ताबडतोब विदिन द 3 आवर्स ते काढून घेतले पाहिजे आणि ते काढून घेतल्यानंतर डिफ्रीजमध्ये टाकले पाहिजे. ते जिवंत असताना मारले पाहिजेत आणि त्यानंतर ते डिफ्रीजमध्ये ठेवले. अन्यथा काय होतं की 3 तासांनंतर जर तुम्ही ते खेकडे परत काढले गेले नाही तर ते कडक होण्याची शक्यता आणि एकदा काय कडक झाले तर सॉफ्टशेल म्हणून क्रॅप म्हणून त्याला गंध जात नाही. म्हणून सर्वसाधारणपणे त्या मोल्टिंग प्रोसेसवर कायम लक्ष असणं गरजेचं असतं आणि त्यामुळे आज बऱ्याच प्रमाणात आज त्यांनी काही व्हिडिओ CCTV वगैरे लावून आता लोकांनी चालू केली टेक्नॉलॉजी की जेणेकरून त्यांना समजायला पाहिजे की कधी सर्वसाधारणपणे हे खेकडे मोल्ट रात्रीच्या वेळेला होतात आणि त्यामुळे ते महत्वाचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे की ह्या सॉफ्टशेल स्क्रॅप डेव्हलपमेंटमध्ये प्रामुख्याने वॉटर क्वालिटी अतिशय चांगल्या दर्जाची असली पाहिजे कारण त्या कमी पाण्यामध्ये त्या खेकडा जगणं आवश्यक असतं आणि त्यासाठी त्याला अतिशय वॉटर क्वालिटी चांगली आहे. त्यासाठी 20 सल्फेट टाकले, त्याच्यामध्ये अमोनिया नायट्राइट यांचं पूर्णतः टेस्टिंग होणं गरजेचं आहे आणि तीच क्वालिटी त्याची मेंटेन केली गेली पाहिजे आणि जर ही मेंटेन केली गेली तरच तो खेकडा त्या ठिकाणी जगू शकतो. जगणे पहिली महत्वाची, मोल्टिंग नंतरची प्रोसेस आहे. जगला तर तो मोल्ट होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी पूर्णतः मोल्टिंग जी प्रोसेस आहे ही कमी दिवसात सुद्धा आपल्याला करता येते हे तंत्रज्ञानाने विकसित केलेलं आहे. त्याचबरोबर त्याला लागणारं जे हे आहे खाद्य आहे ते सुद्धा आज काही कंपन्या सुद्धा आज पुढे आलेल्या आहेत. क्राफ्टवेट म्हणून कंपन्या आहेत आणि त्या आज विकसित करत आहेत. काही माझे काही हे पण आहेत, कलीग्स पण आहेत, काही ट्रेनिंग घेतलेले आमचे लोक आहेत ते आज या ठिकाणी प्रेझेंटेशन देणार आहेत तुम्हाला की ज्यांनी आज सॉफ्टशेल क्रॅपमध्ये आज स्वतःची इनिशिएटिव्ह सुरू केली, त्यांनी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट पण केलेली आहे आणि आज त्यांनी परदेशात सुद्धा आज त्यांची कोलॅबरेशन चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तर असे तरुण लोक आज पुढे यायला लागलेले आहेत. मत्स्यविद्या शाखेने तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. हे विकसित केलेलं तंत्रज्ञान थोडं मिळालं की ते पुढे येऊन करायला बघतात. परंतु या ठिकाणी या क्षणी मी आपल्या सर्वांना इव्हन त्यांना पण मी सगळ्यांना सांगत असतो की जे काही तंत्रज्ञान आज मत्स्यविद्या शाखेने विकसित केलेलं आहे ते तंत्रज्ञान तुम्ही नक्की घ्या, परंतु हे तंत्रज्ञान आत्मसात करून किमान एक वर्ष तुम्ही आमचा सल्ला घ्या. ते पूर्णतः आमच्या कंट्रोलमध्ये तुम्ही त्याचं क्रॉप काढा आणि नंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता. नाहीतर काही वेळेला आमचं ट्रेनिंग घेऊन आमचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही फेल होण्याची शक्यता असते आणि एकदा का तुम्ही फेल झाला तर तुमच्या पाठी येणारी 100 माणसं आम्हाला म्हणणार हे तंत्रज्ञान बोगस आहे म्हणून. तर असं होता कामा नये. म्हणून जे काही तंत्रज्ञान तुम्ही विकसित करणार असाल ते किमान इथल्या शास्त्रज्ञांच्या इथल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करा, 1 वर्ष घ्या. काही वेळेला काही शास्त्रज्ञ आज आपल्याला दिसतं काही मी सक्सेसफुल फार्मर्स पण उभे केले, पण त्याच्याप्रमाणे तुम्ही दुसरा पण एक विचार करा की एक फार्मर यशस्वी झालाय, परंतु काही मी असा अनुभव घेतला माझ्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये की एक ज्या वेळेला मत्स्यसंवर्धक सक्सेस होतो त्याच्या मागे 20 मत्स्यसंवर्धक हे अयशस्वी झालेले असतात. तर असं होता काम. तर माझी एवढीच इच्छा आहे की जे मत्स्यसंवर्धक पुढे येणार आहेत ते 100%च्या 100% त्यांनी यशस्वी व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं की अशा प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे ते थोडक्यात सांगितलं गेलेलं आहे, पण त्यांचं विस्तृत तंत्रज्ञान किंवा याची काही माहिती असेल तुम्ही प्रत्यक्षात येऊन माहिती घेऊ शकता. आम्ही तुम्हाला त्या बाबतीत मार्गदर्शन करायला पूर्णतः तयार आहे. माझं मत्स्यसंवर्धन विभाग, माझे शास्त्रज्ञ, माझे सहकारी, आज आम्ही नवीनच एक टेक्नॉलॉजी आम्ही गेल्या वर्षीपासून सुरू केली ते चव्हाण सर आहे, मेश्राम सर आहे, की जे तंत्रज्ञान आहे घेतलेलं आहे ते आपण प्रत्यक्षात शेततळावर जायचं आणि त्यांना ते पूर्ण 1 वर्षापासून मार्गदर्शन करत राहायचं. मग रात्री कधी त्यांचा पूर्ण आपण त्यांना गायडन्स करायचं.
हे आम्ही तंत्रज्ञान सुरू केलेलं आहे. मला वाटतं या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात मत्स्य संवर्धक उभे राहतील आणि जे आपलं महत्वाचं जे ध्येय आहे ते यशस्वी होईल. या खेकड्या संवर्धनामध्ये जाताना एकच गोष्ट सांगतो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे कुठली शेती करायची असेल तर त्याला पहिली सर्वात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे बीज, आणि बीजच्या बरोबरच सर्वात दुसरं म्हणजे खाद्य. जर खाद्य आणि बीज निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. बीज संदर्भातले बीजोत्पादन तंत्रज्ञान खेकड्याचं असेल किंवा तिलापियाचं असेल हे तंत्रज्ञान मत्स्यविद्या शाखेने विकसित केलेलं आहे, परंतु आपल्यासारखे सर्वजणांनी या पुढे यायला पाहिजे आणि हे मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि जेणेकरून अशा प्रकारचं बीजोत्पादन केंद्र आणि खाद्य निर्माण करणाऱ्या कंपन्या ज्यावेळेला आपल्या महाराष्ट्रात निर्माण होतील त्यावेळी आपला कोकणाचा विकास किंवा महाराष्ट्राचा विकास लवकरच होईल हे मला असं वाटतं. एवढं बोलतो आणि त्या ठिकाणी थांबतो. Kindly do not forget to subscribe our channel by hitting the below subscribe button and press the bell icon.